13 मेला लखोबा लोखंडे नावाच्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल हा गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे सायबर सेलने या लखोबा लोखंडेला अटक केली. कोर्टाने त्याला जामीन दिला, पण हे हँडल भाजपचं असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत भाजपच्या आयटी सेलने बीबीसीला प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. लखोबा लोखंडे हे नाव सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंडही होत आहे. नाटकात ऐकलेलं लखोबा लोखंडे हे पात्र अचानक चर्चेत का आलं? कोण आहे हा सोशल मीडियावरचा लखोबा लोखंडे? त्याने लखोबा लोखंडे हे नाव का वापरलं? त्याची पार्श्वभूमी काय आहे? ह्याबाबतचा घेतलेला हा आढावा. 35 वर्षीय अभिजित लिमये या व्यक्तीने सोशल मीडियावर लखोबा लोखंडे नावाचं ट्विटर हँडल सुरू केलं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाईची मागणी केली होती. 13 मेला पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ह्या लखोबा लोखंडेवरती गुन्हा दाखल केला होता. माधव काजी या खऱ्या गुन्हेगारावर आचार्य अत्रे यांनी तोमी नव्हेच हे पुस्तक लिहिलं. याच पुस्तकावर आधारित एक नाटक रंगभूमीवर आलं. या नाटकात प्रभाकर पणशीकर यांनी 5 वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकीच एक पात्र होतं लखोबा लोखंडेचं. या नाटकात लखोबा लोखंडे हा निपाणीचा तंबाखू व्यापारी दाखवण्यात आला होता, पण त्याने विविध सोंग घेऊन कित्येक महिलांना लग्नाची स्वप्न दाखवून लुबाडलं होतं, अनेकांना पैसे घेऊन फसवलं होतं. पण जेव्हा लखोबा लोखंडे या पात्राला कोर्टात उभं केलं जातं, तेव्हा साक्षीदारांना उलट सुलट प्रश्न विचारून संभ्रमात टाकून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लखोबा लोखंडेची वृत्ती यातून दाखवण्यात आली होती. 52 वर्षांच्या कारकिर्दीत या नाटकाचे 3000 प्रयोग झाले. या नाटकातल्या खलनायकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. लखोबा लोखंडे हे पात्र राजकीय टीकांसाठी वापरलं गेलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अनेकदा त्यांना लखोबा लोखंडे म्हटलं आहे. मला पकडून दाखवणाऱ्यांना 100 कोटी रुपयांचं बक्षीस देणार असं आव्हान लखोबा लोखंडे या हँडलवरून देण्यात आलं होतं. 18 सप्टेंबरला अभिजित लिमये यांना त्यांच्या माहीमच्या घरातून अटक करण्यात आली. पुणे कोर्टामध्ये लिमये यांना 19 सप्टेंबरला हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. अभिजित लिमये यांची सुटका झाल्यानंतर ते बाहेर पडले आणि शिवसैनिकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील झालाय. लखोबा लोखंडे हे सोशल मीडिया हँडल भाजपचं होतं. अभिजित लिमये यांना जामीन मिळवून देण्यासाठी भाजपने मदत केल्याचीही ट्विटरवर चर्चा सुरू आहे. पण भाजपच्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्यांशी बीबीसी मराठीने याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय. कोर्टाने अभिजित लिमये यांना जामीन दिला, तरीही शिवसैनिकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. याबाबत भाजपने तीव्र निषेध व्यक्त केलाय. दरम्यान भाजपच्या आयटी सेलकडून हे हँडल सुरू असल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही केले आहेत. कितीही लखोबा लोखंडे आले तरी महाविकास आघाडी अभेद्य असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.